हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुलदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम. शिवशानाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या गरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 27 ऑगस्ट 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन दक्षिण, ऋतु शरद, मास श्रावण, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची 9वी तिथी आहे. मध्यरात्री 1:34 मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, रोहिणी नक्षत्र आहे. दुपारी 3:38 मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, हर्षण योग आहे. रात्री 8:31 मिनिटांनंतर वज्रयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, तैथील करण आहे. दुपारी 1:53 मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल. तर मध्यरात्री 1:34 मिनिटांनंतर वनीज करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. मित्रांनो, सूर्य सिंह राशीत असेल आपल्या, चंद्र वृषभ राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे. मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:24 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:56 मिनिटांनी असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो, आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पैल पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कंते, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पाद, जम्बुद्वीपे, भरतवर्ष, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवाणी, शालिवान शके 1946, प्रभावादी षष्ठी सहस्रांमध्ये, क्रोधी नाम सहस्रे, दक्षिणायने, शरद ऋतु, श्रावण मासे, कृष्ण पक्षे, मंगळवार वासरे, रोहिणी नक्षत्रे, हर्षण योगे, तैतील करणे, नवमी शुभतितो, वीर गोत्रात उत्पन्न मिकडाप्पा, मोह पात दुरितक्षय द्वारा, श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ, विधिवत पंचोपचार, नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, हा संकल्प याच ठिकाणी संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:53 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपणाला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली सेवा ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय होईल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला आहे. दिनांक 27 आणि 28. डोहळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत. मित्रांनो, बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. मित्रांनो, उपनयन आणि विवाह करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत, किंबहुना या चातुर्मासानंतरच आपल्याला ती मिळेल. मित्रांनो, वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता नाही. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28. यामध्ये आपण महादेव व भगवान विष्णूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरी किंवा मंदिरात करू शकता. महादेवाच्या मूर्तीची अर्थात शिवलिंगाची स्थापना जर आपल्याला आपल्या देवघरात करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातून तर करायची आहेच, परंतु यासाठी काही नियम जे आहेत सांगितलेले आपल्या धर्मशास्त्रात, त्यांचे अवलोकन एकदा आपण करावे आणि त्यानंतरच निर्णय काय तो घ्यावा. मित्रांनो मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर घरी किंवा मंदिरात या मूर्तीवर दररोज नित्यनेमाने संबंधित देवतांचा अभिषेक होणे गरजेचे आहे. असे होत नसेल तर मित्रांनो, अशा प्राणप्रतिष्ठा मूर्ती देखील खंडित मानले जाऊन त्यांचे विसर्जन एक दिवस करावे लागते. मित्रांनो मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा.
किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य मुहूर्त आपल्यासाठी निवडावा. आणि असा मुहूर्त आपल्यासाठी नसेल तर कृपया करून आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो, कारण तो मुहूर्त नसल्याने त्याचे इच्छित फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो, आजचा चांगला दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. दिन विशेष मित्रांनो गोपाळ काला आहे, अर्थात काल मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म झालेला आहे त्यांची पूजा अर्चा आपण रात्रीच्या वेळेला केलेली आहे. आता सकाळच्या पूजेमध्ये त्यांच्यावर अर्थात भगवान श्रीकृष्णावर त्यांच्या मूर्तीवर आपल्याला षोडोपचार पूजा करणे गरजेचे आहे. आणि जो गोपाळ काला जो आहे तो गोपाळ काला घरी बनवून आपण त्याचा नैवेद्य दाखवणे गरजेचे आहे. भले आपल्या देवघरामध्ये इतर देवता असतील तरी चालतील, परंतु गोपाळ काल्याचा नैवेद्य आज सकाळी आपल्याला दाखवायचा आहे. आणि सार्वजनिक पद्धतीने आपल्या गाव गावामध्ये शहरामध्ये दहीहंडीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्याचा आस्वाद आपण घरी बसून किंवा प्रत्यक्ष घेऊ शकता मित्रांनो. यासाठी माझे काही स्वतंत्र व्हिडिओ आहेत तेही आपण पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर ते करू शकता, पण पुढे ते सातत्याने सुरू राहिले पाहिजे, अन्यथा खंडित झाल्यास आपणास दोष लागण्याची शक्यता असते. राहू काळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा, इतर वेळेमध्ये ती पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. कारण राहूचा प्रभाव हा जबरदस्त असल्यामुळे आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहते या काळामध्ये. मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे, बुध ग्रह देखील सध्या वक्री आहे. तो बुध ग्रह 1 सप्टेंबर पासून मार्गी होणार आहे, मात्र शनी ग्रह हा वक्री राहणार आहे हा वर्ष या वर्षभरामध्ये. तर अशा गोचर ग्रहांचे जे वक्री करण असते ते जातकाला शुभाशुभ फळे देण्याचे कार्य करतात. मग आपल्याला हे ग्रह कसे आहेत त्यानुसार आपल्याला ते फळ मिळणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. यासाठी आपण योग्य ज्योतिषाशी संबंध करून ते जाणून घेऊ शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुकल्याण, हरिओम, महादेव.